नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू दत्तात्रय शिंदे, चिखलांबे येथील शेतकरी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. तर माझ्याकडे साधारण 14 एकर द्राक्ष बाग आहे. तर आता मी जो उभा आहे तो हा 3 एकरचा प्लॉट आहे. सोनाका 10 ऑक्टोबरची कटिंग आहे. तर मी असं तुम्हाला सांगू इच्छितो आज की आपण जी कळी डीप घेतो किंवा त्याच्या आधी जे प्रॉब्लेम असते त्याचे स्प्रे घेतो, त्याच्यात मी दरवर्षी साधारण चायनाचा किंवा इतर जे वापरत गेलो, तर ह्या वर्षी मी सुमोटोमो कंपनीचा प्रोजी बीजी हा जे वापरला, तर मला पहिल्याच स्टेज म्हणजे जे आपण प्रॉब्लेम अवस्थेपासून किंवा कळी डीप घेतो त्याच्यात खूप चांगले रिझल्ट आले. आणि जो घड आहे तो एकदम सुटसुटीत किंवा मोकळा, आणि घडाचा जो मऊपणा तो आहे. इतर जे ना काय होतं का, आपण जे सॉल्वंट घेतो किंवा स्टॉक सोल्युशन असं जे बनवतो त्यानं सर जाड होतो किंवा घड कडक होतो. तर हा जे आपण पाण्यात टाकल्याबरोबर विरघळतो त्याच्यामुळे त्याचे कुठलीही साईड इफेक्ट नाही आणि घड मऊ राहतो. आणि लुसलुशीत आणि पाकळीतलं जे अंतर आहे ते बरंच वाढतं आणि घड दिसताना चांगला दिसतो. तर बाकीच्या जे आपण जे 3 स्प्रे घेतो किंवा 4 स्प्रे घेतो त्याच्यातसुद्धा आपल्याला चांगलं लॉंगेशन मिळत नाही. ह्या जे ना 1 किंवा 2 स्प्रेनं चांगलं लॉंगेशन मिळतं. आणि जे मी इतर जे आधीच्या स्टेजचे प्लॉट आहे तर त्यांना हे वापरल्यामुळे त्यांचे जे लष्टर आहे ते सुद्धा खूप भारी लष्टर आलं आणि चांगला रिझल्ट दिसला बाकीच्या जे एनपेक्षा. आणि सोनाकाच्या प्लॉटला पॉईंट पण चांगले निघाले. तर मी जसा या बागेत नवीन प्रयोग केला जे मध्ये जुना जे सोडून, तसं सगळं शेतकरी बंधून 1-2 एकरमध्ये वापरायला काहीच हरकत नाही अशी माझी इच्छा आहे बस. बाकीचे जे दमायचं काम आहे बा आपलं, सॉल्वंट घ्या हे घ्या विरघळत नाही, तर हे कुठलंही टेन्शन नाही. आणि एकदम पाण्यात चांगल्या प्रकारे विरघळून पीएचचं सुद्धा घ्यायचं काहीच काम नाही बस.